अनुभव मोठा आहे, ठीक आहे. सामाजिक राजकीय पेक्षा माझ्या खास मित्राचा मुलगा आज आला, म्हणजे माझा मुलगा घरी आल्यासारखं मला वाटलं. एक लक्षात घ्या की म्हणजे केवळ अमितच नाही तर बाकी असे जे तरुण आहेत त्यांनी पुढं आलं पाहिजे. आणि लोकांची खूप त्यांच्या माध्यमातून सेवा झाली पाहिजे. आज यांचा घराण्याचा इतिहास जर पाहिला म्हणजे अगदी प्रबोधनजी ठाकरेंच्यापासून हे त्यावेळेसपासून म्हणजे तर ते तो संपूर्ण आहे. बाळासाहेब असतील, मग राज माझे मित्र राज ठाकरे असतील, या सगळ्यांचं त्यांनी जेवढं जास्तीत जास्त नाव लौकिक होईल तेवढं केलं पाहिजे. ही त्यांची जबाबदारी आहे. आणि हाय फॅन फॉलोइंग जोरात आहे. मी मला सांगितलं की अमित येणार आहे म्हणलं, बरं येऊ दे म्हणलं. मी म्हणलं पटापट म्हणलं आता मी म्हणलं तर कलब बिलब तरी करू दे, मॅच तरी झालं पाहिजे. ते पण राहिलं ठीक आहे. असं नाही सर, पण छान दिसतं. अगं छान दिसतंय म्हणजे काय कमाल आहे. तुम्ही दिसाल अरे गोंडस आणि आम्ही आपलं एनिवे. बट आय विश हिम ऑल द बेस्ट, ऑल माय बेस्ट विशेस. सगळं जेवढं काय म्हणजे त्याच्या संपूर्ण अमितच्या माध्यमातून खूप खूप सेवा व्हावी. ईश्वरचरणी एवढंच प्रार्थना करतो की जास्तीत जास्त उदंड आयुष्य लाभो म्हणला आणि हातून खूप खूप मोठं कार्य व्हावं. मनसे भाजप युतीच्या देखील चर्चा राज्यभरामध्ये जोरदार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती काही आपण काही पुढाकार घेणार का मित्र म्हणून त्यांच्याशी काही चर्चा होतो काय? एक लक्षात घ्या, ही पर्सनल व्हिजिट आहे. हे राजकीय ह्याच्यात काय होतं, आता तुम्ही बघताय काय चाललंय काय नाही. आणि माझे मित्र राज ठाकरे स्पष्ट वक्तव्य करतात, कारण नसताना बुद्धिभेद शब्दाचं असं हे करून म्हणजे एखादा माणूस चांगलं काम करायला निघाला असला त्याला कसं हाणून पाडायचं हे. आणि मीडियाच्या माध्यमातून तर तुम्ही सगळे आता हे आता तुमच्यामुळं संपूर्ण सईकडं म्हणजे लोक आम्हाला बघतात हे करतात, त्यामुळे तुमची फार मोठी जबाबदारी आहे. कारण तुम्ही कसं ते प्रोजेक्ट करता. आणि मी एवढंच सांगेन अमितनं की बरेच इश्यूज आहेत. कधी कधी इश्यूचा नॉन इश्यू होतो आणि नॉन इश्यूचा इश्यू होतो कारण नसताना. एवढे मोठे इश्यूज आहेत हे आणि त्यात त्यांनी लक्ष घालावं. मी तर करतच आलो आहे नाव. असं नाही की आमची इनिंग संपली आहे असं समजू नका का. हाय हाय कुठं जाणार आपण. गॉड ब्लेस. थँक्यू. नाईस.